मुलांना या धड्यामध्ये आपण धारा विद्युत या धड्यातली रोधांची जोडणी हा घटक बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एखाद्या परिपथामध्ये वेगवेगळे रोध असू शकतात. रोध म्हणजे काय काय असू शकेल? तर चक्क छोट्याशा परिपथामध्ये हे मटकीसारखे छोटे छोटे असे रेझिस्टर किंवा रोध असू शकतात, किंवा आपल्या घरगुती विद्युत जोडणीमध्ये जी सगळी उपकरणं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही रोध असतो. रोध असतो म्हणजेच तिथे वीज वापरली जाते आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर इतर कुठल्या तरी ऊर्जेच्या प्रकारात होत असतं, प्रकाश ऊर्जेत, गती ऊर्जेत किंवा ध्वनी ऊर्जेमध्ये. आता ह्या रोधांची जोडणी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते. रोधांची एकसर जोडणी म्हणजे काय हे आता आपण बघूया. या जोडणीमध्ये वेगवेगळे रोध हे एका पाठोपाठ एक असे माळेमध्ये म्हणजे एका सरात, सर म्हणजे माळ, असे एका माळेमध्ये असल्याप्रमाणे असतात. तर समांतर जोडणीमध्ये जणू हे समांतर रस्ते आहेत, वेगवेगळ्या समांतर रेषा आहेत, याप्रमाणे ते जोडलेले असतात. त्याचबरोबर या जोडणीचा आणखी एक उपयोग होतो, तो म्हणजे व्होल्टमीटर जो विभवांतर मोजण्यासाठी लावतात तो कायम समांतर जोडणीत लावला जातो, तर ॲमीटर जो विद्युत धारा मोजतो तो नेहमी रोधाला एकसर जोडणीत असा जोडलेला असतो. इकडचे ॲमीटर पण तुम्ही बघू शकाल. असं समजूया की हा एक अख्खा एकच असा घटक आहे रोध असलेला, तर त्या रोधाला एकसर या प्रकारे हा ॲमीटर जोडलेला आहे. या दोन्हीतला आता फरक आपण लक्षात घेणार आहोत. तिथे जाण्यापूर्वी एकदा पटकन आपण अशा एखाद्या परिपथाकृतीमध्ये काय काय चिन्ह असतात त्याची उजळणी करून घेऊया. सगळ्यात पहिले विद्युत घट किंवा विजेचा स्रोत, याच्यामध्ये धनाग्र आणि ऋणाग्र असं असतं. विद्युत धारा वाहते म्हणजे इलेक्ट्रॉन वाहतात. इलेक्ट्रॉन हे ऋणाग्रापासून ते धनाग्रापर्यंत असे वाहतात. परंतु विद्युत धारा वाहताना आपण नेहमी असे म्हणतो की ती उच्च विभवापासून निम्न विभवाकडे अशी वाहते. विद्युत परिपथाकृतीमध्ये कायमच विद्युत धारेची दिशा दाखवलेली असते, इलेक्ट्रॉनच्या वाहण्याची दिशा नाही. विद्युत घटानंतर या परिपथामध्ये ही एक कळ आहे. कळ म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी जे चालू बंद करण्याचं बटन असतं किंवा स्विच असतो तो, ज्यामध्ये आपण विद्युत स्रोत जोडणीपासून दूर करत नाही पण एका छोट्याशा यंत्रणेद्वारे आपण विद्युत पुरवठा चालू किंवा बंद करतो. त्यानंतर ॲमीटर जो विद्युत धारा मोजतो, व्होल्टमीटर जो विभवांतर मोजतो, आणि ह्याशा नागमोड्या रेषेने रोध दाखवले आहेत. विभवांतर हे नेहमी रोधादरम्यान म्हणजे एखाद्या रोधाच्या अलीकडे आणि पलीकडे असं मोजलं जातं. इथे आता तीनही रोध आहेत त्यामुळे तिघांच्याही दोन्ही बाजूनी असं या व्होल्टमीटरची जोडणी केलेली आहे. आता या दोन्हीतला फरक आपण लक्षात घेऊया. हा एक तुमच्यासाठी मी तक्ता करूनच दिला आहे. हा तक्ता असाच वहीत उतरवून पण घ्या आणि तो चांगल्यापैकी लक्षात पण ठेवायचा आहे, कारण एकसर आणि समांतर जोडणी याच्यातला फरक स्पष्ट करा असा प्रश्न तर अगदी हमखास विचारला जाऊ शकतो. आणि दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साम्य पण आहे, कारण आपण हे सगळं नव्याने शिकतोय त्यामुळे गोंधळ व्हायला खूप वाव आहे. त्यामुळे नेमकेपणाने याच्यात काय काय वेगळं आहे ते आपण यातून लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा विद्युत धारा. एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते. आपण एकसर जोडणीची तुलना एखाद्या रस्त्याशी केली होती जिथे एका पाठोपाठ एक खूप खड्डे आहेत आणि दर खड्ड्याला वाहतूक मंदावते आहे.
ते एकूण वाहनं किती वाहून त्या रस्त्याने वाहतूक आहे हे कसं ठरेल? तर खड्ड्यानुसार ठरेल. जितके खड्डे जास्ती तेवढी वाहतूक कमी किंवा गर्दी कमी. तसंच प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, म्हणजे त्या वाहकातून एकूण वीज किती वाहणार? तर सगळ्या रोधांचा परिणाम झाल्यावरती सगळ्यातून एक समान, म्हणजे अतिशय मंद गतीने जणू वाहतूक आपली चालली आहे गाड्यांची, अशाप्रमाणे ते होत राहणार. या उलट समांतर जोडणीत काय होतं? तर प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात आहे. जेवढा रोध जास्ती तेवढी विद्युतधारा ही कमी होणार आहे. प्रत्येक रोधातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी एकूण विद्युतधारा आहे. म्हणजे हळूहळू या एकेका रोधाचा परिणाम जरी असला की रोध जास्ती तर विद्युतधारा कमी, मात्र त्यांची समांतर जोडणी केल्यामुळे वेगवेगळ्या वाटा उपलब्ध असतात आणि त्याच्याचमुळे प्रत्येक रोधातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी अशी जास्त विद्युतधारा समांतर जोडणीतून वाहू शकते. विभवांतर कसं आहे? तर एकसर जोडणीच्या दोन टोकांमधलं विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं आहे. म्हणजे एका रोधाच्या इथे विभवांतर जेवढं आहे त्याच्यात अधिक दुसऱ्या रोधाचं विभवांतर मिळवलं, असं करत जेवढे अडथळे जास्त तेवढा ट्रॅफिक जॅम वाढत जाणार. म्हणून एकसर जोडणीमध्ये विभवांतर हे वाढत वाढत जातं. तर समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधाच्या टोकादरम्यानचे विभवांतर हे समान असतात, कारण प्रत्येक ठिकाणी जरी अडथळे असले तरी समांतर रस्ते असल्यामुळे सगळी आपली ट्रॅफिक विभागली जाते. त्यामुळे विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यान समान असतं. याचा उपयोग काय? तर एकसर जोडणी ही परिपथातील रोध वाढवण्यासाठी केली जाते, तर समांतर जोडणी ही परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच पुन्हा एकदा गाड्यांचं उदाहरण घेतलं तर जे एका पाठोपाठ एक खूप खड्डे असतील ते एकूण तो रस्ता हा टाळलेलाच बरा, कारण तिथे रोध जास्ती आहे, अडथळे जास्ती आहेत. पण त्याच्याऐवजी तर जर तेवढेच खड्डे हे समांतर असतील, वेगवेगळ्या रस्त्यांवर असतील, तर एकूण अडथळे मात्र कमी जातील, कारण जाणाऱ्या प्रत्येक गाडीला खूप कमी अडथळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आता या दोन्हीतला परिणामी रोध म्हणजे आपल्याला जिथे सूत्र लागणार आहे ते नेमकं काय आहे? तर परिणामी रोध हा प्रत्येक रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे इथे रोध वाढतो. आणि तो शोधायचा कसा? तर जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असा हा परिणामी रोध आहे. खाली लगेच सूत्रात आपल्याला दिसतंय आर एस म्हणजे सिरीज किंवा एकसर जोडणीतला परिणामी रोध, म्हणजे आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री आणि याप्रमाणे जेवढे काही रोध असतील या सगळ्यांची बेरीज. समांतर जोडणीत परिणामी रोध कसा आहे? तर प्रत्येक रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा तो कमी आहे. कमी आहे म्हणजे कसा? तर जोडणीतील सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजे इतका परिणामी रोधाचा व्यस्तांक आहे. खाली लगेच त्याचं सूत्र आहे. परिणामी रोधाचा हा व्यस्तांक हा कसा आहे? तर प्रत्येक रोधाचा व्यस्तांक आपण वेगळा वेगळा घेतला तर त्याच्या बेरजे इतका तो आहे. याच्याच बरोबर आणखी दोन सूत्र आपल्याला वापरावी लागणार आहेत. विभवांतर आपण म्हणलं की प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतका, म्हणजे एकूण विभवांतर व्ही बरोबर व्ही एक अधिक व्ही दोन अधिक व्ही तीन असंही एक सूत्र आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. तसंच समांतर जोडणीसाठी विद्युतधारा कशी आहे? तर प्रत्येक रोधातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी, म्हणजेच आय बरोबर आय एक अधिक आय दोन अधिक आय तीन याप्रमाणे. हा सगळा तक्ता छान लिहून घ्या. याचे जी गणित आहेत
ती एकसर जोडणीची तुलनेने खूपच सोपी आहेत, कारण फक्त बेरीज करायची आहे. आणि फारकर व्ही बरोबर आय छेद आर असं सूत्र वापरून एखादा दिलेला नसलेला घटक शोधायचा आहे. समांतर जोडणीला हे दोन्ही व्यस्तांक आहेत हे मात्र पक्क लक्षात ठेवायचं आहे. व्यस्तांकाची बेरीज करत असताना आपल्याला लसावी काढायला लागतो याचंही भान ठेवायचं आहे. आणि मग शेवटी आलेल्या उत्तराचा व्यस्त म्हणजे आपल्याला परिणामी रोध मिळणार आहे. पुस्तकात गणितं सोडवलेली आहेतच, त्याच्या आधारे आणखी एकदा सराव छान करा.